ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत। नमस्कार, मी विजस ठोंबरे। वज्रधारी सुपरफास्टमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। सांगलीतील पत्रकार नगरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला। सांगलीतील पत्रकार नगरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक बंडा जोशी, याकूब मद्रासी तसेच अंजली कुदळे यांच्या टीमकडून तातडीने स्वच्छता आणि औषध फवारणी हाती घेतली आहे। तसेच वैद्यकीय सर्वे सुरू असून कंटेनमेंट झोनचेही काम सुरू झाले आहे। सहाय्यक आयुक्त सावता खरात यांनी भेट देऊन खबरदारीच्या सूचना केल्या आहेत। आदर्श माध्यमिक विद्या मंदिर विटा 10वीचा निकाल, सलग 19 वर्ष 100% असणारी कोल्हापूर विभागातील एकमेव शाळा। विटा येथील लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श माध्यमिक विद्या मंदिर या शाळेचा 10वी बोर्ड निकाल सलग 19व्या वर्षी 100% लागला असून असे यश मिळवणारी कोल्हापूर विभागातील ही एकमेव शाळा आहे। या यशाबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे संस्थेचे संस्थापक माजी आमदार सदाशिव पाटील, अध्यक्ष वैभव पाटील, कार्यकारी संचालक श्री पी टी पाटील व मुख्याध्यापक श्री सुभाष धनवडे यांनी हार्दिक अभिनंदन केले। विद्यालयातील 40 विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी 9 विद्यार्थ्यांना 90%पेक्षा जास्त गुण मिळाले। 75% ते 90% दरम्यान 23 विद्यार्थ्यांना गुण आहेत, तर 70% ते 75% पर्यंत 8 विद्यार्थ्यांनी गुण संपादन केले आहेत। विद्यालयातील प्रथम 3 क्रमांक पुढील प्रमाणे: कुमारी मयुरी शंकर कदम 95.20%, कुमारी समृद्धी संतोष इनामदार 94.80%, सूरज नंदकुमार साळुंके 92.20%। विद्यालयाने यापूर्वीही स्कॉलरशिप, NTS व NNSS परीक्षेत आपली गुणवत्ता दाखवली आहे। या यशाबद्दल सर्व पालक व विद्यार्थी यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे। राज्यातील 60 लाख शेतकरी पीक विम्यापासून राहणार वंचित। राज्यातील सुमारे 60 लाख शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे। येत्या 31 जुलै रोजी यंदाच्या खरीप हंगामाच्या योजनेची मुदत संपत आहे। कृषी विभागाकडून शासनादेश काढण्यास विलंब झाल्यामुळे 1.25 कोटी शेतकऱ्यांपैकी फक्त 65,48,000 शेतकरी पीक विमा काढू शकले आहेत। मागच्या वर्षी 2018-19 मध्ये हे प्रमाण 1.47 कोटी इतके होते। यंदा 27 जुलैपर्यंत हे प्रमाण 65,48,000 इतके आहे, तर 31 जुलै अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे। परिणामी यात शासनाने मुदतवाढ दिली नाही तर अंदाजे 60 लाख शेतकरी यंदाच्या खरीपात पीक विम्यापासून वंचित राहणार असल्याची शक्यता आहे। श्री पंचकृषी हायस्कूल बोरगावचा SSC निकाल 96.70%। मार्च 2020 मध्ये झालेल्या SSC परीक्षेमध्ये श्री हनुमान एज्युकेशन सोसायटी संचलित श्री पंचकृषी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बोरगाव तालुका तासगाव या विद्यालयाचा निकाल 96.70% लागला असून विद्यालयात प्रथम क्रमांक हर्षल मनेश काळबागे या विद्यार्थ्याने 94% मार्क्स मिळवून पटकावला व कुमारी वैष्णवी दिनेश कदम हिने 93.80% मार्क्स मिळवून द्वितीय क्रमांक, तर आदित्य आनंदा होनमुके यांनी 90.80% मार्क्स मिळवून तृतीय क्रमांक पटकावला। विद्यालयात 90%च्या वर एकूण 5 विद्यार्थी तर 80%च्या वर एकूण 16 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका, पर्यवेक्षक व मुख्याध्यापक श्री SM पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। निकालाची चढत्या आलेखाची परंपरा कायम राखल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री KG पाटील, उपाध्यक्ष श्री शंकर पवार यांनी यशस्वी सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी व मार्गदर्शक, शिक्षक यांचे अभिनंदन केले। परदेशातून काळा पैसा भारतात आणण्यापेक्षा परदेशातून कोरोना व्हायरस या देशामध्ये आणला, सचिन सावंत। 6 वर्षापूर्वी केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही।
त्यात एक महत्त्वपूर्ण आश्वासन नागरिकांना दिले होते की परदेशातून काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाला 15 लाख रुपये मिळणार. पण त्यांनी परदेशातून कोरोना व्हायरस या देशामध्ये आणला आणि 15 लाख रुग्ण देशाला दिले. कोरोनाबाबत जगात आपल्याला कशा प्रकारे प्रसिद्धी मिळते याकडे त्यांचे लक्ष आहे. कोरोनाच्या बाबतीत सध्या भारत देश 3र्या स्थानावर आहे, तर आपण 1र्या स्थानावर कसे जातोय याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन सावंत म्हणाले. मोदींच्या दूरदृष्टीचे आम्ही अभिनंदन करतो. पंढरपूर शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी 10 दिवस लॉकडाऊन करा, शिवसेनेची मागणी. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने उपाययोजना करत आहे. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीस पंढरीत 1ला स्थानिक रहिवाशी कोरोनाबाधित आढळला आणि शहरात मोठ्या संख्येने कोरोनाचा प्रसार होताना दिसून येत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी व संपर्क साखळी तोडण्यासाठी पंढरपूर शहरात किमान 10 दिवस लॉकडाऊन करावा अशा आशयाची मागणी शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पंढरपूर शहरातील जवळपास सर्वच उपनगरात तसेच शहरातील प्रदक्षिणा मार्गावर कंटेनमेंट झोन तयार करण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे, तर शहरातील अंतर्गत भागातही अनेक ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहे. ही परिस्थिती अतिशय गंभीर वळण घेत असून दररोजचा कोरोनाचा वाढता आकडा पाहता जर वेळीच खबरदारी घेतली नाही तर शहरात समूह संसर्गाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे पाहता पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी व कोरोनाबाधित व्यक्तींची संपर्क साखळी तोडण्यासाठी तातडीने किमान 10 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करून शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करून शहरात जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.